धनगर समाजासाठी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखादा महत्त्वाचा निर्णय अपेक्षित आहे. धनगर समाजाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती गठित होणार आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील आणि दोनही उपमुख्यमंत्री सोबतच 9 मंत्री असे एकूण 11 सदस्यांची समिती असेल आणि ही समिती धनगर समाजाच्या योजनांचं संनियंत्रण करणार आहे. राज्यामध्ये मराठा ओबीसी आरक्षण प्रकरण सुरू असताना किंवा पेटलेलं असताना धनगर समाजाला खुश ठेवण्याचा राज्य सरकारचा एक प्रयत्न आहे का असा सवाल उपस्थित होतोय. निलेश बुधावले आपल्याला माहिती देतील. निलेश, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगर समाजाबाबत कोणते निर्णय होण्याची शक्यता व्यक्त होती आहे? ज्ञानदा, धनगर समाजाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस चौंडी इथं धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं त्यावेळी आपण जर पाहिलं असेल तर तब्बल 21 दिवस हे आंदोलन सुरू होतं आणि ज्यावेळेस हे उपोषण सोडण्यात आलं त्यावेळेस सरकारच्या वतीनं काही त्यांना आश्वासनं देण्यात आली होती. त्यापैकी एक आम्ही समिती स्थापन करून लवकरात लवकर तुमचे जे सर्व विषय आहेत, मग तो आरक्षणाचा विषय असेल, वेगवेगळ्या योजनांचा विषय असेल, तो मार्गी लावू अशा पद्धतीचं आश्वासन देण्यात आलं होतं. यावेळी प्रामुख्यानं एक मागणी होती की कर्नाटकामध्ये एसटीचं जे आरक्षण आहे ते 60% %10% करण्यात आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात देखील तसं करावं आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गात सहभागी करावं अशा पद्धतीची त्यांची मागणी होती. ही मागणी आता मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. जी समिती स्थापन होती त्या समितीच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांसंदर्भामध्ये मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होणार असल्याची माहिती मिळते. एकीकडे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये प्रचंड प्रमाणात रोष असताना आता धनगर समाज कुठेतरी आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, कारण त्यांना जो अल्टिमेटम त्यांना देण्यात आला होता किंवा त्यांना जी वेळ देण्यात आली होती ती 50 दिवसांची वेळ देखील आता लवकर संपणार होती आणि त्याच अनुषंगानं आता सरकारनं एक पुन्हा एकदा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात उतरू शकतो ही बाब लक्षात घेत एक समिती तर स्थापन केली नाही ना अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र धनगर समाजासाठी एक महत्त्वाची समिती असणार आहे. या समितीच्या माध्यमातून वेगवेगळे जे विषय आहेत धनगर समाजाचे, खास करून आरक्षणाचा एसटी प्रवर्गातल्या सहभागासंदर्भातला, तो मार्गी लागतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. निलेश धन्यवाद, ताजे अपडेट जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.